ब्रेक नंतर जय महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रजनी पंडित आपल्या सोबत आहे, ज्या भारतातल्या पहिल्या महिला डिटेक्टिव्ह म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यासोबत आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. मॅम, पोलीस तपासात देखील तुम्ही सहकार्य करता, तर ते कशा प्रकारचं असतं? पोलिसांना काही काळ तिकडे वेळेला तक्रारी येतात की अमुक एक ठिकाणी असे काही गोष्टी चाललेल्या आहेत, किंवा कुठले हिरे व्यापारी असतात, किंवा त्यांचे बरेच कोणाकोणाचे प्रॉब्लेम असतात, किंवा एखादी महिला जाते की मला नवरा त्रास देतो आहे, किंवा तो बाहेर काही ते आय करतो आहे, मग ते म्हणतात तुम्ही डिटेक्टिवशी संबंधित संपर्क साधा, त्या तुम्हाला काय माहिती देतात आणि त्याच्यानंतर पुढे काय कारवाई करायची ती आम्ही बघू. काही वेळेला काय असतं की पोलिसांच्याकडचे मुलांचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात, ते म्हणतात आमच्या हाताखाली अख्खं डिपार्टमेंट आहे पण आम्ही ते शेअर करू शकत नाही, कारण म्हणतील तुमचा मुलगा काय करतो आणि सगळीकडे चर्चा होईल. मग त्यांच्या आयुष्यातल्या काही खाजगी गोष्टी असतात, त्या करण्यासाठी काम येतात. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे मुंबईहून वर्षा गाला यांचा. वर्षाजी, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. वर्षाजी, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो, बोला. हॅलो, हा बोला वर्षाजी, बोला. माझ्या मुलग्याचं लग्न मागच्या वर्षी झालेलं. ती मुलगीने आमच्यावर एकदम सगळं खोटं क्लेम टाकलं आहे, मला हेल्प पाहिजे. मग तुम्ही मला एक काम करा, फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही या, मग काय करता येईल ते बघू. कारण तुम्ही सांगितलं, तुमची फीस किती आहे? फी डिपेंड असते, पहिले डिस्कशनचे 2500 असतात माझे. किती? डिस्कशनचे 2500 केस समजून घेण्याचे, आणि बाकी मग कामावर अवलंबून. पण काम होणार काय ते आता मी कसं आधी सांगणार तुमची तपासणी केल्याशिवाय. रजनी, म्हणजे बघायला गेलं तर घटस्फोटाच्या बातम्या असू दे, चोरीच्या असू दे, अशा अनेक प्रकारच्या केसेस येतात तुमच्याकडे, त्या संदर्भात म्हणजे एकंदरीत कशा प्रकारच्या आणखी केसेस असतात? माझ्याकडे काय असतं, शाळा कॉलेजमध्ये जाणारे मुलांचे प्रॉब्लेम्स हल्ली खूप वाढलेले आहेत, त्याच्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुलामुलींना घरी यायला वेळ होतो, तर किंवा लग्नानंतरही ते प्रश्न चालू असतात. लग्न ठरतं तेव्हा मुलामुलींची माहिती काढणं, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण जेव्हा कोणाची नेमणूक करतो तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण ठेवलेली व्यक्ती हिने आधी कंपनी का सोडली आहे, किंवा आपला डाटा चोरण्यासाठी ही बाई आलेली आहे का, हे सगळं बघितलं जातं. किंवा एखादी रिसेप्शनिस्ट किंवा लॉयर हे जरी ठेवलं तरी हे पहिले कोणाला सामील आहेत का, त्यांचं काय रेप्युटेशन आहे, हे सगळं काढण्यासाठी लोक येत असतात. जसं तुम्ही सांगितलं की पोलीस तपासात देखील तुम्ही मदत करतात, मग एखाद्या पोलिसांचा तपास आणि डिटेक्टिव्हचा तपास यात किती फरक असतो? पोलिसांकडे तुम्हाला कसं असं वेळोवेळी जावं लागतं, त्यांचा वेळ होईल त्याप्रमाणे ते तात्काळ असे निघत नाहीत. फक्त जी एखाद्या गोष्टीसाठी अचानक काही झालं आणि आपण नंबर फिरवला की ते येतात, हजर होतात, असं नाही असं नाही. पण जी खरी गरज असते की सत्य, कारण शेवटी कोर्टाला काय लागतो, पुरावा, आणि तो पुरावा जमा करण्यासाठी डिटेक्टिव याची गरज असते, कारण पोलिसांकडे तेवढा वेळ नसतो. ते शेवटी मोबाईलचं बिल काढून देतील, इतर काही गोष्टी करू शकतील, पण जे काही महत्त्वाचे धागेदोरे असतात की एखादी बाई एखाद्या पुरुषावर कुठेतरी गेली आहे, त्यांचे काहीतरी संबंध आहेत, तर ते सगळं जे पुरावे असतात त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं, फोटोग्राफी करणं, ते कोर्टाला सादर करण्यासाठी देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे पोलिसांपेक्षा आमचं काम थोडंसं वेगळं आहे. पण फील्डवर या क्षेत्रात डिटेक्टिव्ह म्हणून काम करताना काही अशी वेगळी वेशभूषा करून जावं लागतं? काही वेळेला एकदा प्रेग्नंट म्हणून गेले होते की एकाच्या कुटुंबातला मला फोटो काढायचं होतं, लग्न केलं होतं त्यांनी इनलिगली. एका ठिकाणी बोवारणीची भूमिका केली होती, एका ठिकाणी अंधाची केली होती की त्या बाईचा मला पत्ता शोधायचा होता आणि ती काय डोंबिवलीला तर उतरताना प्रचंड गर्दी, त्यामुळे असं वाटायचं आता हा ॲड्रेस मिळणार कसं आपल्याला. मग मी तिचा हात पकडला, हातात काठी होती, डोळ्यावर गॉगल होता, ती डोंबिवलीला उतरल्यावर मी उतरले आणि म्हटलं मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे, तर मग मी ती म्हणे तुम्हाला कुठे जायचं आहे, मी तुम्हाला सोडते, तुम्हाला दिसत नसेल तर. म्हटलं मला संध्याकाळी खूप कमी दिसतं. मग तिने तिचा पत्ता सांगितला, त्याच्या पुढचा पत्ता मी ठोकला, मग ती कुठे उतरते पाहिलं, तिचा पत्ता काढून त्या लोकांना दिला. पण डिटेक्टिव्हची गरज ही सर्वात जास्त कोणाला भासते असं तुम्हाला वाटतं? लग्न झालेल्या लोकांना? सगळ्यांनाच भासते. हल्ली समाजाला अन्न वस्त्र निवारासारखी डिटेक्टिव्ह ही फार मोठी गरज झालेली आहे. पण आजकाल डिटेक्टिव्ह म्हणजे बाळगणं, म्हणजे हे खूप मला असं वाटतं की जास्त पैसे त्यांना द्यावे लागतात, आठवड्याचे देखील बरेचसे पैसे त्यांच्याकडून घेतले जातात. तर एक सांगू, आपण एखादी साडी घेतो 10-20 हजाराची, किंवा एखादा दागिना बनवतो, आपण एका डॉक्टरकडे गेल्यानंतर जसं आपल्याला रोग काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळी प्रोसिजर करावी लागते, तसं डिटेक्टिव्हकडे गेल्यानंतर तुमचं काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय मनामध्ये आहे, सत्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर तुमचा रोग काय आहे हे करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणं गरजेचं आहे. मेलमुळे देखील लोकांची फसवणूक होते, सायबर क्षेत्रात कशा प्रकारे योगदान असतं तुमचं? सायबर क्षेत्रामध्ये ना आम्ही पोलिसांची मदत शक्यतो जास्त घेण्यास सांगतो लोकांना, कारण तेवढं अजून
म्हणजे माझं झालेलं नाही त्यातलं ज्ञान, म्हणजे आता शिकते मी सायबर क्षेत्रातलं. पण आजकाल जर बघायला गेलं तर हो तर खूपच आहे, म्हणजे लोकांना घाणेरडे मेल येणं किंवा आज नेटवर्कला कोणाची माहिती नसते आणि मुलं मुली फसली जातात, आपले बरेचसे पैसे ट्रान्सफर करतात आणि प्रत्यक्षात बघतात तर तो पत्ता बघूस. आत्ता मध्ये माझ्याकडे आले होत्या जसं 65-70 वर्षाच्या बाई असतील, त्यांचं एका वयस्कर गृहस्थाशी फॉरेनमधल्या जमलं काही आणि मग त्याने आपले पैसे ट्रान्सफर केले, नंतर तो सारखा सारखा पैशाची मागणी करायला लागला. ह्या मुलांना सांगू शकत नव्हत्या, मिस्टर अलीकडेच वारले होते त्यांचे. मग हे सगळं सत्य उघडके करण्यासाठी मग फॉरेन कंट्रीशी संपर्क साधला, त्या माणसाची माहिती काढली, मग ती त्यांना आणून दिली, त्यांना कळलं आपण फसले गेलो आहेत. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे वर्ध्याहून विवेक प्रधान यांचा. विवेकजी तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो मॅडम, हे डिटेक्टिव्ह व्हायसाठी कोणते बोर्ड असायला हवे आणि ते कोर्स करण्यासाठी काय? विवेकजी तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. तो कोर्स कुठून केला जाऊ शकतो? कोर्स आता मी पण देते आणि आता प्रायव्हेट बऱ्याच संस्था आहेत की देतात, गव्हर्नमेंटचं नाही आपल्याकडे कुठेच रेकॉग्नाईज असं की डिटेक्टिव्ह संस्थेचं ट्रेनिंग दिलं जातं. पण मी सुरू केलेलं आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर 1.5 लाख रुपये फी आहे त्याची. त्याच्यात तुम्हाला वैयक्तिक शिक्षण सगळं दिलं जातं, कसं काय करायचं, काय कुठलं कायद्याची काय हे आपल्याला अवलंबावे लागतात, कारणं काय असतात, कसं काय केस घ्यायची, त्यांच्याशी कसं बोलायचं, पुरावे म्हणून आपण कोणाला काय देऊ शकतो, कोणाची फसगत कशी करू नये, हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. पण एकंदरीत सध्या आता तुमच्याकडे किती स्टुडंट्स आहेत, म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्या लोकांचं प्रमाण माझ्याकडे, म्हणजे लग्न झालेल्या बायका आहेत किंवा मुस्लिम वर्गातल्या ज्या लेडीज आहेत त्यासुद्धा ट्रेनिंग घ्यायला येतात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी म्हटलं तुम्ही तर बुरख्यामध्ये असता, तुम्हाला हे कसं काय जमू शकतं, तर म्हणे आम्ही त्यांची हाईट वगैरे हे सगळं बघतो आणि आम्हाला त्यांच्या हालचालीवरनं कळतं. पण आम्हाला मॅडम सकाळी तर एक तास मार्केटला निघतात, त्यावेळेला ते सांगतात आम्हाला उशीर झाला म्हणून आणि येऊन शिकून जातात. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे चेंबूरहून पूजा सावंत यांचा. पूजाजी तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, बोला. हा मॅडम, हे जर फॅमिली मॅटरच जर काय असेल, माणसं जर व्यवस्थित नाही काय नाही तर त्या बाबतीत पण हे आपण वापर करू शकतो का डिटेक्टिव्हचा? काय बाबा व्यवस्थित नाही आहेत, हा व्यवस्थित नाही वागत, एकीकडे एक वागतात एकीकडे एक वागतात, तर ते जर कसे वागतात ते त्याचा शोध करून आपल्याला तसं मिळू शकतं का? हो मिळू शकतं. एकाशी एक आणि दुसरीकडे राहतात पण आपल्याशी व्यवस्थित नाही दुसरीकडे व्यक्ती, तर त्यांचं डिटेल्स मिळू शकतात का? म्हणजे प्रूफ आयदर फोटो किंवा सीडी असं काय आणि काय फोटो किंवा सीडी हे तुम्हाला दिलीच जाते, कारण जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे सगळे पुरावे जमा करूनच ते तुम्हाला देतो की जे तुम्ही दाखवल्यानंतर. काही वेळेला लोक कोर्टात जाण्याच्या आधीच कबुली देतात की माझा आहे, ही माहिती मिळाली तुला खरी आहे आणि मी सोडायला तयार आहे. नक्कीच. पण डिटेक्टिव्ह म्हणून कुठल्या कुठल्या साधनांचा तुम्ही वापर करता? कारण पूर्वीच्या वेळेला तर मोबाईल ही नव्हतं, इंटरनेट ही नव्हतं आणि त्यावेळेला तुम्ही तुमचं करिअर सुरू केलेलं आहे, तर काय सांगाल? त्यावेळेला खूप त्रास झाला, म्हणजे जेव्हा मी मर्डर केस घेतली होती त्यावेळेला त्या बाईने आपल्या आईचा पहिला नवऱ्याचा आणि नंतर मुलाचा खून केला होता आणि तिथे मी 6 महिने नोकर म्हणून राहिले होते. आणि ते सगळं झाल्यानंतर जेव्हा मी टेप रेकॉर्ड ठेवली होती, तर आत्ता कसं आहे की 48 तास चालणाऱ्या टेप आहेत आणि त्यावेळेला फक्त 30 मिनिटाचं झालं की कट होऊन बंद व्हायचं, आवाज व्हायचे. तर त्यावेळेला मला खूप त्रास व्हायचा की हे सगळं सामग्री बाळगताना किंवा फोटोग्राफी करताना छोटे कॅमेरे नव्हते. पण नंतर हळूहळू माझं परदेशात लोकांशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी तिकडचे स्पाय कॅमेरे मला पाठवले. तुम्हाला थोडक्यात विचारायचं आहे की महिलांना काय संदेश द्याल, कारण अत्याचाराच्या घटना महिलांवरच्या खूप वाढत आहेत, तर महिलांनी स्वतःचं रक्षण करावं यासाठी काय एक संदेश द्याल तुम्ही त्यांना? माझं म्हणणं आहे की स्पाय कॅमेरे खूप बाजारात उपलब्ध आहेत, किंवा मी तुम्हाला गायडन्स करीन की ते तुम्ही अशा जागी ठेवा की तुमच्यावर जर अत्याचार खरोखर होत असतील तर त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये होऊ शकतं. नक्कीच. लेडी बॉन्ड म्हणून रजनी पंडित या ओळखल्या जातात आणि अत्याचार जर महिलांवर रोखायचं असेल तर स्वतःचं रक्षण करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि महिलांनी पुढे येणंही तितकंच गरजेचं आहे. तर मॅम तुम्ही इथे आलात आमच्या कार्यक्रमात आणि आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही संवाद साधला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र.